बुलेटिनच्या सुरुवातीला परळीमधून एक मोठी बातमी आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्स ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याने परळीमध्ये खळबळ उडालेली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे खूप पैसे आहेत, 50 लाख रुपये द्या, अन्यथा आरडीएक्स ने मंदिर उडवून देऊ, असं धमकी देणारं पत्र मुख्य विश्वस्तांच्या नावाने आलेलं आहे. हे पत्र नांदेडहून आल्याचं समजतंय. या पत्रामुळं एकच खळबळ उडाली आहे. धमकी नेमके कोणी दिली याबाबतची माहिती मिळू शकलेली नाहीये. दरम्यान याबाबत परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर धमकीचं पत्र आल्यानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे. विनोद, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, काय सध्या तिथलं वातावरण आहे? हे जे पत्र आहे, या पत्रानंतर आता परळीतच नाही तर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. कारण की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं परळीचं वैद्यनाथ मंदिर आहे आणि याच परळीच्या वैद्यनाथ मंदिराचे जे ट्रस्ट आहे, विश्वस्त आहे, त्या विश्वस्तांना हे धमकीचं पत्र आलेलं आहे. आपल्याकडे खूप मोठी देणगी आलेली आहे आणि त्यामधील मला 50 लाख रुपये तात्काळ पाठवा अशा स्वरूपाचं हे पत्र आलेलं आहे. विशेष म्हणजे जे पत्र आलेलं आहे त्या पत्रावरती त्यांनी त्याचं नाव देखील टाकलेलं आहे. त्याच्यामुळं पोलिसांसमोर आता एक आव्हान असणार आहे की ते पत्र नेमकं संबंधित व्यक्तीने पाठवलं आहे का, की कोणी एखादा खोडसाळपणा केलेला आहे, असा देखील प्रश्न सध्याला उपस्थित झालेला आहे. दरम्यान या ज्या पत्र आलेलं आहे, पत्रानंतर या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि गुन्हा देखील झालेला आहे आणि त्यानुसार आता सध्याला चौकशी सुरू आहे. या पत्राची नेमकी नांदेडवरून आले, त्यामुळं अगदी विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आताची मोठी बातमी परळीमधून आपण पाहतोय. परळीचं वैद्यनाथ मंदिर हे आरडीएक्स ने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. वैद्यनाथ मंदिराच्या विश्वस्तांना अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे. हे पत्र नेमकं कुणी पाठवलं याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि हे पत्र कुणी पाठवलं याची चौकशी आता केली जाते आहे.